मॅचच्या दुसऱ्या दिवशी हे ॲक्टिव्हिटी नसते आणि ह्या संधीचा मी फायदा घेऊन आज थोडंसं न्यूयॉर्क फिरणार आहे, चालत फिरणार आहे. त्यामुळे चला न्यूयॉर्क CBD, सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट, मॅनहॅटन, सेंट्रल पार्क वगैरे कसं आहे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. चला न्यूयॉर्कची सफर करूया. मी आत्ता आहे न्यूयॉर्कला आणि न्यूयॉर्कच्या CBD, सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट, मॅनहॅटनमध्ये मी आहे. इथलं घर कसं असतं तुम्हाला दाखवतो. सोनिया आणि अखिलेश या माझ्या तरुण मित्रमैत्रिणींकडे एक रात्र मी न्यूयॉर्कला राहायला आलो होतो. आमचं घर अगदी मध्यभागी आहे, 12व्या मजल्यावरती आहे. वरनं न्यूयॉर्कचं हे CBD हे असं दिसतं, अत्यंत बिझी असा हा डिस्ट्रिक्ट आहे आणि वरनं हे असं मजेदार दृश्य आहे. खरी मजा जेव्हा आता आपण रस्त्यावरनं फिरू तेव्हा येणार आहे. रस्त्यावरनं चालायचं असलं तर कारभार शिस्तपूर्ण आहे. सिग्नल लागल्याशिवाय शक्यतो कोणी जात नाहीत. लोकल कर्मचारी मात्र इकडून तिकडं कुठेही जातात. त्यामुळे आता भटकन ती चालत चालू झालेली आपली न्यूयॉर्क ऑन फूट विथ सुनंदन लेले. मॅनहॅटन भागातली हॉटेल्सची भयानक महाग आहेत कारण हा एरियाच अत्यंत महागडा समजला जातो. लोकलाइट्स असं सांगतात ह्या भागावरती संपूर्णपणे वर्चस्व हे ज्यू लोकांचं आहे. मालकी जणू काही त्यांच्याकडे आहे बऱ्याचशा इथल्या प्रॉपर्टीची. कॉफीचा इथं बोलबाला आहे. दरवेळेला कुकिंग करत असताना मी तुम्हाला सांगतो की मी तुम्हाला दाखवू शकतो पण छान वास देऊ शकत नाही. आत्ता उलट आहे, मी तुम्हाला दाखवतो आहे त्याचा आनंद घ्या कारण वास भयानक आहे. इथे गँजा, कॅनबीस या सगळ्या गोष्टी लीगलाइज करून वेडेपणा करून ठेवला आहे. सगळ्या जणांच्या हातात सिगरेट, निम्म्या जणांच्या हातातल्या सिगरेटमध्ये गांजा भरलेला असतो. अच्छा गाड्या, वेगानं जाणारे सायकलवरचे लोक आणि टोले जंग इमारती हेच या भागाचं वैशिष्ट्य आहे. आणि या पिवळ्या टॅक्सीज, न्यूयॉर्क टॅक्सीज, इथल्या दुकानांचे विंडो डिस्प्ले फार जबरदस्त असतात. ॲव्हेन्यू आणि ब्लॉक, रस्ता या भागामध्ये हे अख्खं न्यूयॉर्क त्यांनी व्यस्त करून टाकलेलं आहे, मांडलेलं आहे. सगळे काटकोनातले रस्ते आहेत आणि त्याचबरोबर वाहतुकीला अगदी खूप शिस्त असं नाही म्हणता येणार पण जरा लोक जपून असतात. एक गोष्ट इथं बघितल्यावर जाणवते, एक चेहरा दुसऱ्या चेहऱ्यासारखं दिसत नाही. मी ही गोष्ट लंडनला अनुभवलेली आहे आणि आता न्यूयॉर्कला अनुभवतो. जग लोटलेलं असतं या जागी, जग. ॲव्हेन्यू आणि स्ट्रीट या भागामध्ये त्यांनी या सगळ्या रस्त्यांची मांडणी केलेली आहे. ॲव्हेन्यू म्हणजे एक ब्लॉक, प्रचंड मोठा ब्लॉक आणि त्याला आडवे जाणारे रस्ते. असं फक्त तुम्ही फॉलो केलं की इच्छितस्थळी तुम्ही पोचू शकता. आत्ता मी 7th Avenue क्रॉस केला आहे, मला 5th Avenue क्रॉस करून माझ्या जागी जायचं आहे. अमेरिकन्सला स्वतःचं असं जेवण फार कमी आहे. बार्बेक्यू केलेलं काय म्हणतात त्याला, चिकन, मटण, बीफ, त्याचबरोबर जगभरातले क्युझिन्स इथे मिळतात हे मी कधी ऐकलेलं नव्हतं. असं हे नाव आहे आणि त्यांचंसुद्धा व्यवस्थित रेस्टॉरंट आहे. न्यूयॉर्कमध्ये मिशलिन स्टार म्हणजे जे सर्वात मान्यताप्राप्त रेस्टॉरंट्स असतात ते प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. तिथलं जेवण जबरदस्त असतंच, प्रचंड महागही असतं.
रस्ता कुठला आहे हे दाखवायचा मी लांबण्यास प्रयत्न करतो, कारण हा खास महत्त्वाचा रस्ता आहे. काही तुम्हाला संदर्भ लागतोय? ब्रॉडवे, हो, नाट्य थिएटर या सगळ्याचं हे आगर आहे. न्यूयॉर्कमधलं ब्रॉडवे स्ट्रीट. सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत असं मी नाही म्हणणार, कारण इथं सुद्धा घर नसलेल्या लोकांची समस्या ही सगळ्यांना भेडसावतीये. अजून एक ब्लॉक म्हणजे ॲव्हेन्यू मी क्रॉस करतोय. 9 पासनं चालू केलं, आता मी 6वा क्रॉस करतोय. 5व्यावरती आपल्याला डावीकडं वळायचं. अमेरिकेत जेवढी रेस्टॉरंट्स महत्त्वाची आहेत तेवढेच हे फूड ट्रक्स महत्त्वाचे आहेत. खूप जण या फूड ट्रक्समध्ये त्या मानाने स्वस्त अन्न जे मिळतं त्याचा आस्वाद घेतात. परत या फूड ट्रक्समध्ये भारतीय जेवणापासून विविध देशांचं जेवण हे सहजी तुम्हाला मिळू शकतं. फिफ्थ ॲव्हेन्यूला डावीकडे वळून आता माझ्या इच्छित स्थळी जायला मी निघालेलो आहे. लंडन सुंदर आहेच, पण ऑक्सफर्ड स्ट्रीट बघणार का असतो. तसंच न्यूयॉर्क आणि मॅनहॅटन सुंदर आहेच, पण त्याच्यातला हा फिफ्थ ॲव्हेन्यू हा अजून थोडासा रईसी दिसतो. ब्रँडेड दुकानांची सगळी इथे रेलचेल दिसते. भव्य मोठे रस्ते आणि बस करता खास लेन. अमेरिकेत शिक्षणाला प्रचंड महत्त्व आहे आणि त्याच्या काही काही पाऊल खुणा आपल्याला इथं दिसतात. जेव्हा आपण न्यूयॉर्कची ही पब्लिक लायब्ररीची बिल्डिंग बघतो, 4-5 मजले ही पब्लिक लायब्ररी. आज जावंसं वाटतंय, फक्त आत्ता अपॉइंटमेंट असल्यामुळे मला आज जाता येत नाही आहे. पण इथल्या प्रत्येक गोष्टीमध्येच एक प्रकारची भव्यता दिसते. अशी आपण न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररीची नवीन इमारत पाहिली. इथे जुनी इमारतही आपल्याला साथ घालते. काय लिहिलंय फक्त बघा, प्रोटेक्ट द फ्रीडम टू रीड, लायब्ररीज आर फॉर एव्हरीवन. काय जुन्या इमारतीचा ग्रेस आहे बघा. वाव, डोकावणाऱ्या एम्पायर स्टेट बिल्डिंगचं दर्शन घेऊन मी परत एकदा चालायला लागलेलो आहे, कारण अजून जवळजवळ 2 किलोमीटर चालायचं आहे. ब्रँड आहे हा माउंटेनिअरिंग आणि कॅम्पिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे. 5 मजली दुकान आहे याचं. विंडो डिस्प्ले तर बघा काय रसिकतेनी केला आहे. कुठल्याही शहराचा तुम्हाला खरा फील घ्यायचा असला तर मोटर कारमधनं फिरून चालत नाही. पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरा. सर्वोत्तम उपाय म्हणजे पायी चाला. त्यामुळे त्या शहराचा अंदाज तुम्हाला येतो, तिथली संस्कृती कळते आणि त्याचबरोबर गोष्टी लक्षात राहायला सोप्या पडतात. माझाही आज तोच प्रयत्न चालला आहे, न्यूयॉर्क पायी भटकण्याचा. त्याला पटकन या गोष्टी पचनी पडत नाही, परंतु जसं बाकी लोकांसाठी दुकानं आहेत, खेळाडूंसाठी आहेत, फॅशनवाल्यांसाठी आहेत, तसं समलिंगीवाल्यांसाठी सुद्धा वेगळं टणटणीत मोठं दुकान आहे. जाहिरातीचे फलक सुद्धा हे चकाचक असतात. चालत मॅनहॅटन न्यूयॉर्क फिरणं ही वेगळीच मजा आहे. एकीकडे आधुनिक इमारती आहेत तर एकीकडे असं हे जुनं कॅथेड्रल अगदी मनापासनं जपलेलं दिसतं. जगभरातले पर्यटक इकडे आलेले दिसतात. वाव, रॉकफेलर फाउंडेशन ही प्रचंड मोठी इमारत हे त्यांचं वैभव आहे. न्यूयॉर्कची शान आहे.
अमेरिकन मुलांच्यात हे लेगो फार प्रसिद्ध आहे. म्हणायला गेलं तर प्लॅस्टिकचे छोटे तुकडे, पण त्याच्यापासून काय बनवत नाही तो. वेडा प्रकार आहे, अक्षरशः वेडा प्रकार. आणि न्यूयॉर्कला बिग ॲपल म्हटलं जातं, त्यामुळे लेगोपासून बनवलेलं हे बिग ॲपल बघा. माझ्या मुली आता मोठ्या झाल्या, त्यामुळे आज जायची गरज नाही, ते सुख आहे. एक मित्र अचानक दिसला, कदाचित तुम्ही त्याला ओळखत असणार. दाखवू तुम्हाला. पाच किलोमीटर चालल्याने तहानही लागली आहे, थोडी भूकही लागली आहे. अशा वेळेला इथलं अन्न जर का घ्यायला गेलं तर अमेरिका हे नेहमीच महागडं आहे. माझ्याकडे त्याचा आपला उपाय काय तुम्हाला दाखवतो. 5 किलोमीटर चालून इथं पोचलोय, भूक लागली आहे. माझ्याकडे उपाय असतात. चितळेंची चिक्की अशा वेळेला हीच कामाला येणार. वा वा वा, ड्रायफ्रूट चिक्की, ती सुद्धा गुलकंदची. अशात खूप वेळेला एनर्जी बार मिळतात. कशाला खायचे ते एनर्जी बार? जेव्हा चितळेंची चिक्की असेल, वा जका. चिक्की खाऊन ताजा तवाना होऊन आता इथं जायचं आहे. हे आहे इंडियन कॉन्सुलेट अमेरिकेतलं, आणि आज चक्क अम्बॅसेडर साहेबांनी आम्हाला काही मोजक्या पत्रकारांना चहा पानाला बोलवलं आहे. चला आई आनंद घेऊया.